नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवात करूया पहिल्या महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीने. पुणे शहरात अवकाळी पाऊस सुरू आहे. प्रचार सभांवर या अवकाळी पावसाचं सावट पाहायला मिळत आहे. शरद पवार यांची सभा रद्द करण्यात आलेली आहे. आज शरद पवार यांची पुण्यात सभा होती. पुण्याच्या वडगाव शेरीत शरद पवार यांची सभा होती. अवकाळी पावसाच्या सावटामुळे आज शरद पवारांची होणारी सभा रद्द करण्यात आलेली आहे. अवकाळी पावसाचा अभिजित पोटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले. अभिजित, काय सुरू आहे नेमकं पुण्यात? कशा प्रकारे अवकाळी पाऊस सुरू आहे? वृषाली, पुणे शहरासह उपनगरांमध्ये गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून मुसळधार पाऊस जो आहे तो सुरुवात झालेली पाहायला मिळते. आपण हे दृश्य आपल्या स्क्रीन वरती बघतोय. पुण्यातील वडगाव शहरीमध्ये भागातील आपण ही स्क्रीन दाखवतोय प्रेक्षकांना. खूप जोरदार जो आहे तो गेल्या अर्ध्या तासापासून पाऊस जो आहे पुणे शहरात सुरू असलेला पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी पाणी साचायला देखील आता सुरुवात झालेली आहे. अचानक आलेल्या पावसाने एकीकडे पुणेकरांची तारांबळ उडाली, असताना दुसरीकडे पुण्यात होणारी महाविकास आघाडीची सभा देखील आता रद्द करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीचे पुण्याचे उम्मेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ जे आहे ते सभेचं आयोजन पुण्यातील वडगाव शेरी भागात करण्यात आलं होतं. या सभेला शरद पवार आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही नेते जे आहेत ते उपस्थित राहणार होते. आणि पण गेल्या 15 ते काही वेळापासून आपण पाहतोय की मुसळधार पाऊस जो आहे तो पुण्यात खरं तर पडताना पाहायला मिळतोय. आणि याच पावसाचा फटका आता पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेला देखील बसलेला आहे. कारण पुण्यात गेल्या अनेक वेळापासून जोरदार पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये सुरू असलेला पाहायला मिळतोय. रस्त्यावरची दृश्य आपण पाहतोय. अनेक ठिकाणी पाणी साचायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. शहरातील स्वारगेट असेल, वडगाव धायरी असेल, वारजे असेल, सहकारनगर असेल, वडगाव शेरी असेल किंवा गादबसर कात्रज या सगळ्या परिसरांमध्ये किंवा शहरातील मुख्य पेठांमध्ये देखील गेल्या अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस वृषाली सुरू असलेला पाहायला मिळतोय. खरं तर काल आणि आज दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून पुणे शहरासह उपनगरांमध्ये वर्तवण्यात आलेला होता. त्याच पार्श्वभूमीवर काल सायंकाळच्या सुमारास देखील हलक्या पावसाच्या सरी ज्या आहेत त्या शहरात कोसळल्या होत्या. पण आज खरं तर मुसळधार पाऊस शहरातील अनेक भागात सुरू झालेला पाहायला मिळतो. दुसरीकडे महायुतीची देखील आज संध्याकाळी राज ठाकरेंची सभा होणार होती. पण नक्कीच अभिजित, मोठ्या प्रमाणात पुण्यात पाऊस सुरू आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत. योगेश, रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची पुण्यातील वडगाव शेरीमध्ये आज सभा होती. मात्र पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात कोसळतोय की या सभा रद्द करण्यात आलेल्या आहेत. काय सांगा? मुसळधार पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीची सभा रद्द करण्यात आलेली आहे. अवकाळीमुळे उद्धव ठाकरे यांचा जालना दौराही रद्द करण्यात आलाय. ही दृश्य पुण्यातली आपण पाहतोय. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे आज शरद पवारांची सभा होणार होती पुण्यात, ती मात्र रद्द झालेली आहे.